हॉटेल रेनिसन्स राजकीय आखाड्याचं एक महत्त्वाचं हॉटेल. जेव्हा काही क्रायसिस निर्माण होतात, पुरापुढीचं राजकारण होतं, तेव्हा हॉटेल रेनिसन्स हे महत्त्वाचं केंद्र होतं आहे आणि त्या रेनिसन्समध्ये मी आता उभा आहे. भाजप आणि शिवसेना यांची युती जी आहे ती 30 वर्षापासूनची युती आहे आणि भाजप आणि सेनेच्या आमदारांचं अत्यंत आवडतं हॉटेल जे आहे ते रेनिसन्स आहे. गेल्या वेळेला कर्नाटकचे जे आमदार आले होते ते याच हॉटेलमध्ये राहिले होते. प्रशस्त परिसर आहे, समोर तलाव आहे, म्हणजे टेन्शन जरी असलं आमदारांना पण हे सगळं वातावरण बघून जे आहे त्या ते रिलॅक्स होतात आणि विचार करू लागतात. ठीक आहे, हा गमतीचा भाग वेगळा, पण या ठिकाणी आता एक महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि ती म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे. ही हॉटेलमधली क्षणचित्र मी तुम्हाला दाखवतो. आतमध्ये जे आहे हे सगळे नेते जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी नवाब मलिक जे आहेत ते आत्ताच इथून गेले आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक सुरू आहे आणि अत्यंत महत्त्वाची बैठक आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार स्थापन करण्यासाठी ही आतली आपण काही दृश्य बघतो आहे, थेट दृश्य पाहतो आहे. खरं तर आतमध्ये प्रवेश जो आहे तो मीडियाला प्रवेश दिला नाही आहे. तर ही सगळी जी आहे जी कर्मचारी आहेत ते सांगतात जरा बाहेर जावा म्हणून. ठीक आहे, हरकत नाही, आमचं काम आम्ही करतो आहे. हे सगळे कार्यकर्ते आहेत, आमदारांची काळजी घेणारे हे सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता एकत्र झाली आहे आणि काँग्रेस पक्षही त्यांच्या जोडीला आलेला आहे आणि प्रत्येकाला उत्सुकता आहे की नेमकं काय होणार आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे का? शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी जे अडकाठी करतात त्यांना परास्त केलं जाणार आहे का? आणि त्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या सर्वांची जी बैठक आहे ती या ठिकाणी होते. आणि सकाळी जे सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय झाला किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जे काही घडलं त्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक जी आहे ती होणं आहे या ठिकाणी होते. खरं तर सर्व कागदपत्रं जी आहेत ती राज्यपालांना कोर्टामध्ये सादर करायला सांगितली आहेत. देवेंद्र फडणवीस यांनाही नोटीस निघाली आहे, अजित पवार यांनाही नोटीस निघाली आहे आणि सर्वच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस जे पक्षकार आहेत त्या सर्वांना नोटीस काढण्यात आलेली आहे. त्यामुळे आता ही लढाई जी आहे ती अटीतटीची लढाई आहे. मला वाटतं ह्या सगळ्या काळामध्ये शरद पवार जे आहेत एवढं सक्रियपणे हे पहिल्यांदाच पाहायला मिळतं. आणि शरद पवार जेव्हा सक्रिय होतात तर ते काय करू शकतात हे आपण लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पाहिलं. कारण संपूर्ण भाजप आणि शिवसेना ही त्यांच्यावर तुटून पडली होती आणि राष्ट्रवादीचे आमदार जे आहेत ते फुटले होते. तब्बल 20 ते 22 आमदार जे आहेत ते भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. आणि अशी परिस्थिती असताना उदयनराजे भोसले आपण पाहिलं, उदयनराजे भोसले यांनाही भाजपने घेतलं होतं पण तरीसुद्धा शरद पवार वय वर्ष 80 असं असताना त्यांनी ही खिंड स्वतः लढवली. नवीन चेहरे पुढे केले, अमोल कोले, अमोल मिटकरी अशा चेहऱ्यांना पुढे केलं आणि लढाई ते जिंकले. सत्ता बनवण्यापर्यंत त्यांच्याकडे आमदार नव्हते पण 56 आमदार म्हणजे मागच्या वेळेपेक्षा जास्त आमदार आणण्याची किमया जी आहे ती शरद पवार यांनी केली आहे आणि ती अनुभवाच्या जोरावर केली आहे. आणि ती महाराष्ट्रातील त्यांचा जो जनसंपर्क आहे गावागावातील, खेड्याखेड्यातील, तालुक्यातालुक्यातील, जिल्ह्याजिल्ह्यातील, त्यांनी जे 50 वर्ष राजकारण करताना एक एक माणूस जो जोडलेला आहे त्याच्या बळावर आपला पक्ष पुन्हा जिवंत केला. जी मरगळ आली होती ती मरगळ दूर केली आणि संपूर्ण महाराष्ट्राने त्याचं कौतुक केलं. आत्ता आणखी एक वेगळी परिस्थिती आहे शरद पवार यांच्यापुढे, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची इमेज जी आहे. म्हणजे आता शरद पवारांची जी इमेज झाली होती, लोकांची सहानुभूती मिळाली होती, ती इमेज जर कायम ठेवायची असेल, उद्धव ठाकरे यांना दिलेला शब्द पूर्ण झाला नाही तर कदाचित शरद पवार यांच्यावर आणखी एक डाग लागू शकतो. असे अनेक डाग शरद पवार यांच्यावर लागलेले आहेत पण असा शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला नाही. आणि फ्लोअरवाद राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फुटले आणि ते अजितदादांकडे गेले तर शरद पवार यांनी कमवलेलं जे काही आहे ते मात्र त्यांना गमवावं लागेल. त्यांची इमेज जी आहे ती कुठे ना कुठे डॅमेज होऊ शकते. आपण आतली दृश्य पाहतो आहे. उदय साटम जे आहे ते इथे जाताना पाहायला मिळत आहेत. शिवसेनेचे आमदार आहेत नवाब मलिक आत्ताच गेलेत आणि ही अशी आतली आपण दृश्य पाहतो आहे. आणि आता काहीतरी मुवमेंट होणार आहे. मला वाटतं उद्धव ठाकरे किंवा शरद पवार हे बाहेर पडतील. त्यांची बैठक संपली आहे अशी चित्र आपण पाहतो आहे, पाहायला मिळत आहेत. तर एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. ही जी लढाई आहे ती
शरद पवार यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. शरद पवार यांच्यावर नेहमीच विश्वासघाताचं राजकारण ते करतात, बेरजेचं राजकारण ते करतात. ते भाजपला पाठिंबा देतात, भाजपला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असतो. अशा प्रकारचं जे एक म्हणजे जे संभ्रम निर्माण केला जातो किंवा समज निर्माण केला जातो त्याला तडा देण्यासाठी, त्याला तोडून काढण्यासाठी शरद पवारांना आजचा जो क्षण आहे, म्हणजे आजची ही घटना जी आहे, राजकीय घटना जी आहे, ती अत्यंत महत्त्वाची आहे. आता यातून शरद पवार कसा मार्ग काढतात, सकाळीच ते सिल्वर ओकमध्ये होते, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना भेटले, सकाळीच आपल्या आमदारांना भेटले आणि जयंत पाटील जे आहेत, जयंत पाटील यांना त्यांनी अजितदादांकडे पाठवलं होतं. अजितदादा यांची मनधरणी करण्यासाठी अजितदादांनी परत यावं, त्यांना माफ केलं जाईल अशा प्रकारचा निरोप घेऊन जो आहे तो त्यांनी. हे कार्यकर्ते जे आहेत, हे जे काय आणि हे आपण पाहतो आहे आणि आत्ता बैठक थोड्याच वेळात संपेल आणि काही अपडेट असतील ते मी तुम्हाला देत राहील. आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. मी जो आहे रेनिसस हॉटेलमध्ये आहे आणि आत्ता या ठिकाणी उद्धव ठाकरे जे आहेत ते पोहोचलेले आहेत. तुम्ही पाहिलं मॅक्स महाराष्ट्रावर उद्धव ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. एक छोटीशी क्लिप जी आहे ती मी तुम्हाला दाखवली आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे, सुप्रियाताई सुळे, एकनाथ शिंदे येऊन गेलेले आहेत, शरद पवार आलेले आहेत आणि या हॉटेलमध्ये हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार आहेत ते या हॉटेलमध्ये आहेत. आणि आपण पाहू शकतो हे हॉटेल जे आहे खूप नामांकित हॉटेल आहे आणि या ठिकाणी शिवसेनेची युनियन आहे आणि शिवसेनेची युनियन असल्यामुळे सेफ जे आमदार राहण्याचं जे ठिकाण आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसने हे निवडलेलं आहे. आणि या ठिकाणी आता एक बैठक होईल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची. आणि या बैठकीमध्ये सकाळी जे कोर्टामध्ये झालं, कोर्टामध्ये उद्या सकाळी 10:30 पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीमध्ये कुठली कागदपत्रं सबमिट करायची, कुठले राज्यपालांचे घटनात्मक नियमांचा जो भंग झालेला आहे किंवा एवढ्या घाई घिसडघाईने या प्रकारचा जे निर्णय दिलेला आहे भाजपच्या बाजूने, त्याबाबत एक आता इथे बैठक होईल. आणि ही सगळी व्यवस्था जी आहे आपण पाहू शकतो, इथं प्रचंड मोठ्या गाड्या इथे आपल्याला हे सगळे मिळत आहे. या सगळ्या आमदारांच्या गाड्या आहेत, नेत्यांच्या गाड्या आहेत. एक सुंदर हॉटेल हे पाहायला मिळतं. प्रमोद महाजन जेव्हा भाजपमध्ये होते तर भाजपच्या सगळ्या बैठका ज्या आहेत त्या या ठिकाणी व्हायच्या, कारण त्यावेळेला शिवसेना आणि भाजपची युती होती आणि शिवसेना भाजपची युती असल्यामुळे या हॉटेलमध्ये खूप सारी स्पेस आहे. आणि हे हॉटेल जे आहे आपण पाहू शकतो, या हॉटेलमध्ये सुंदर जो आहे पवईचा तलाव आपण पाहतो आहे आणि या निसर्गरम्य वातावरणात आपले जे आमदार आहेत ते या ठिकाणी आहेत. कारण आमदारांच्या फोडाफोडीचं राजकारण जे आहे ते मोठा घोडेबाजार होऊ शकतो असं मत जे आहे ते आता राष्ट्रवादी नेत्याला वाटतं की भीती वाटते म्हणून त्यांनी इथे ठेवलेलं आहे. खरं तर आमदार जो आहे तो जनतेने निवडून दिलेला असतो आणि जनतेने निवडून दिलेला आमदार जो आहे तो स्वतःच्या बुद्धीने का वागत नाही असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण एक पावर प्ले आणि पैशाचा जो खेळ आहे तो त्या पैशाच्या खेळापुढे सगळे आमदार जे आहेत ते कुठे ना कुठे बळी पडतात आणि मग घोडेबाजार होतो, मग आमदार फुटतात आणि मग ज्यांच्याकडे बहुमत नाही आहे, जनतेने मॅन्डेट दिलं नाही आहे, अशा लोकांचं सरकार बनतं किंवा अशा पक्षांचं सरकार बनतं. म्हणजे एकूणच आमदारांना अशा हॉटेलमध्ये ठेवावं लागतं, त्यांना सांभाळून ठेवावं लागतं, त्यांच्यावर नजर ठेवावं लागते, ते कोणाशी बोलत आहेत, त्यांना कोणाचे फोन येतात, त्यांना कोण आमिष दाखवत आहे का, अशा प्रकारची काळजी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेतली जाते. स्वतः शरद पवार या ठिकाणी सकाळपासून आलेले आहेत आणि त्याच्यावर नजर ठेवून आहेत. आता अटीतटीची लढाई जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाहायला मिळते. अजितदादा पवार आणि शरद पवार असे दोन गट जे आहेत ते सळसळ पडलेले आहेत. अजित पवार यांचा जो असंतोष होता तो या निमित्ताने बाहेर आला आणि त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. अनेक वर्ष अजित पवारांना असं वाटत होतं की मला कुठे ना कुठे साईड ट्रॅक केले जात आहे, लोकसभेच्या निवडणुकांमध्ये असेल किंवा पार्थ पवारच्या निवडीच्या संदर्भात. पार्थ पवार यांना जेव्हा उमेदवारी जाहीर केली किंवा त्यांनी मत व्यक्त केलं होतं तेव्हा शरद पवार यांनी माझ्या कुटुंबातला कोणीही आता निवडणूक लढणार नाही, मी आणि सुप्रिया सुळे जे आहेत किंवा अजित पवार आहेत एवढेच खूप झालं अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मग एक नाराजी
जी निर्माण झाली होती, शेकापने पार्थ पवारचं नाव पुढे केलं आणि त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती, तेव्हाही अजित पवार नाराज होते. अनेक आणि अनेक निवडीवरून अजित पवार काही ना काही थोडा नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे, नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे या ठिकाणी ही गर्दी जी आहे ती मी तुम्हाला दाखवतो. ही गर्दी जी आहे रेनेसन्स हॉटेलमधली ही गर्दी आहे आणि उद्धव ठाकरे शरद पवार या ठिकाणी यांची बैठक होते. आमदारांच्या बॅगा ज्या आहेत त्या आणल्या जात आहेत. आदित्य ठाकरे आलेले आहेत, आपण पाहू शकतो. आदित्य ठाकरे या ठिकाणी आलेले आहेत. आदित्य ठाकरे आता या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण पाहू शकतो. आदित्य ठाकरे आलेले आहेत आणि हा सत्ता संघर्षाचा खेळ जो आहे अत्यंत वेगाने घडामोडी करत आहे. सगळ्या आमदारांना ठेवण्यासाठी, म्हणजे आपल्या काबूत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मला वाटतं आदित्य ठाकरे जे आहेत ते इथे ठाण मानून असतील, कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांशी संपर्क इथे त्यांना ठेवावा लागेल. कार्यकर्त्यांची लगबग जी आहे आणि एक महत्त्वाचं की इथे संभाजी ब्रिगेडचे जे कार्यकर्ते आहेत, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते हे जे आहेत ते या सगळ्या आमदारांवर लक्ष ठेवून आहेत आणि थोडे अपडेट मी तुम्हाला देत राहील. आणखी काही अपडेट असतील तर मी तुम्हाला देत राहील. पण पाठीमागे बघा, खूप म्हणजे एकीकडे सत्ता संघर्ष आहे आणि सत्ता संघर्ष सुरू असताना हा निसर्गरम्य परिसर आहे, तुम्ही बघून घ्या, सुंदर हा परिसर आहे. नंतर भेटूया नवीन अपडेट्स.